स्कूल स्पोर्ट अँड युथ वेलफेअर असोसिएशन उर्फ साईवा यांच्या वतीने मिसेस महाराष्ट्र आयकॉन 2019 ही स्पर्धा शहरी व ग्रामीण भागातील महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्राथमिक फेरी मुंबई, पुणे, कोपरगाव, भुसावळ, अमरावती आदी ठिकाणी पार पडली असून त्यात 136 महिलांनी भाग घेतला. अंतिम स्पर्धा 6 जानेवारी रोजी नाशिक येथे श्री सिद्धी हॉल कुटवड नगर येथे होणार असल्याची माहिती सायवाच्या जिल्हा अध्यक्षा सायली पालखेडकर आणि सायवाचे महासचिव निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्पोर्ट्स युथ अँड वेलफेअर असोसिएशन म्हणजे सायवा, सायवाकडून आपण 6 तारखेला मिसेस महाराष्ट्र आयकॉन 2019 हा शो आपण आयोजित केलेला आहे. तर या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील लेडीजला आपण एक प्लॅटफॉर्म देतो आहे, खास करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी म्हणून आपण हा आयोजित केलेला आहे कार्यक्रम. पत्रकार दिन आहे त्या दिवशी, त्या दिवशी सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. आपल्याकडे बरेच चीफ गेस्ट वगैरे पण येत आहे ह्या कार्यक्रमासाठी. हा कार्यक्रम आपला सिद्धी लॉन्स बँकेट श्री सिद्धी बँकेट हॉल इथे खुटवड नगर इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपला सायवा याच्या विद्यमानाने घेण्यात येणारी पहिली महाराष्ट्रात पहिल्यांदाच जे मिसेस महाराष्ट्रची जे आयोजन करत आहे त्या स्पर्धेमध्ये आज महाराष्ट्रातल्या घरगुती शेतकरी आणि क्वालिफाईड महिलांचा सहभाग आहे. तर ही स्पर्धा येत्या 6 जानेवारीला श्री सिद्धी बँकेट हॉल खुटवड नगर इथे घेण्यात येणार आहेत आणि त्या दिवशी पत्रकार दिन पण आहे, त्यानिमित्त आम्ही पत्रकारांना पण सन्मानित करणार आहोत. याप्रसंगी दीपक पालखेडकर, सौ प्रेरणा देसले आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक.